कोपरगाव येथे संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी विद्या मंदिर येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेचं पारितोषिक वितरण क्रीडा शिक्षक संघाचे सचिव प्राध्यापक डॉक्टर विजय म्हस्के यांच्या हस्ते पार पडलं. कोपरगाव येथील संत जनार्दन स्वामी महाराज महर्षी विद्या मंदिर येथे वार्षिक क्रीडा स्पर्धा आणि पारितोषिक वितरण उत्साह संपन्न झालं. अहमदनगर जिल्हा महाविद्यालय क्रीडा शिक्षक संघाचे सचिव प्राध्यापक डॉक्टर विजय म्हस्के यांच्या हस्ते या स्पर्धेचं पारितोषिक वितरण झालं. याप्रसंगी विद्यालयाचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव चव्हाण, शिक्षक पालक संघाचे सदस्य बाळासाहेब चव्हाण, प्राचार्य राजेंद्र पानसरे, पर्यवेक्षिका जे के दरेकर आदी मान्यवर उपस्थित होते. That is the syllabus of all India board. आणि म्हटलं मग त्याला काय करावं लागतं? काय नाही, महाराष्ट्र सरकारचं नो ऑब्जेक्शन आणलं तर तुम्हाला परवानगी मिळू शकते. म्हणून आमचे कोलेसाहेब आमदार होते, मी त्यांच्याजवळ जनरल मॅनेजर असल्यामुळे तो काही प्रॉब्लेमच नव्हता. त्यांच्याबरोबर मी गेलो सचिवालयामध्ये, त्यांनी सेक्रेटरी सांगितलं यांना नो ऑब्जेक्शन देऊन टाका. परंतु ते महाराष्ट्र लेवलला खालून वर यायला ते जवळजवळ 5 वर्षे लागले ते बोर्ड. शेवटी ते एकदाच मिळालं कसतरी. आणि तुम्हाला सांगतो साहेब की CBSE हे जे केंद्राचं आहे ते 6 महिन्यामध्ये आम्हाला मिळालं. आम्हाला मिळाल्यानंतर ह्या शाळेचं वैशिष्ट्य असं आहे की मी ठरवून टाकलं की आता ही काय योगाची शाळा आहे. मी स्वतः योग करतो 47 वर्षे गेल्या. 47 मेडिटेशन करतो, ध्यान धारणा करतो, जप करतो. महाराजांच्या अतिशय कॉन्टॅक्टमध्ये असल्यामुळं मला वाटतं की मुलांनी ते करावं. आणि त्या महर्षी महिषी योगीचं सुद्धा एक अंडरटेकिंग आहे, ध्यानचं, ट्रान्सेंडेंटल मेडिटेशन असं म्हणतात. याचा अर्थ भावार्थी ध्यान. भावार्थी ध्यान म्हणजे कुठलाही मनामध्ये विचार नाही, तुम्ही शांतपणे बसून राहायचं 10 मिनटं, हा त्याचा अर्थ आहे. आणि नर्सरीपासून तर 12वीपर्यंत जर तो मुलगा बसला तर तुम्ही कल्पना करू शकता की 12 वर्षामध्ये त्या मुलाला काहीतरी गोडी लागू शकते ध्यानाची. हा एक विषय आमच्या शाळेमध्ये आल्याबरोबर 10 मिनटं ध्यान आहे, त्याच्यानंतर मग तो नर्सरीचा मुलगा असल्यानं सगळ्यांना कंपल्सरी आहे, शाळा सुटताना 10 मिनटं ध्यान. दुसरी गोष्ट, मी स्वतः प्रवचन करतो बाहेर, जवळ शेकडो प्रवचनं केलेली आहे गेल्या 30-35 वर्षापासून महाराजांच्या कृपेमुळे अर्थात. आणि त्या अभ्यासामुळे मला संस्कृतचं महत्त्व समजलेलं आहे की सगळं नॉलेज जे आहे ते आपल्या बहुजन समाजाला काही उपलब्ध होऊ शकत नाही, ते संस्कृतमध्ये आहे. मला स्वतःला संस्कृतची गोडी असल्यामुळं मी ठरवून टाकलं की आपण संस्कृतसुद्धा इथे एक विषय ठेवायचा. आणि त्या महर्षी महेशोगीच्या ज्या उत्तर प्रदेशमध्ये ज्या शाळा आहेत सगळ्या, त्या सगळ्या शाळांमध्ये संस्कृत तर घेता येतं कंपल्सरी. म्हणून या ठिकाणी मी पहिली ते 10वी सुरुवातीला होती तोपर्यंत कंपल्सरी एक विषय संस्कृत. दुसरी गोष्ट, आपल्या महाराष्ट्राचा मुलगा हिंदीमध्ये गेला तर बाहेर गेला तर हिंदी त्याला बोलता आलं पाहिजे, कारण हिंदी आपली मुलं चांगलं बोलत नाही. तिसरी गोष्ट अशी की मराठी महाराष्ट्राची लँग्वेज झालेली आहे. आता या तिन्ही भाषा आल्याच पाहिजे. ऑप्शनल म्हणून घेण्याच्या ऐवजी मी कंपल्सरी ठेवल्या 10वीपर्यंत, काही 8वीपर्यंत आहे काही. आणि 10वीला याचं इंग्लिश मीडियम असल्यामुळे ते या CBSEचा सिलॅबस आहे. खूप चांगले रिझल्ट येतात, कमीत कमी 60, जास्तीत जास्त 95% मार्क मुलं मिळतात आमच्या 10वीला. 10वीच्या जवळजवळ 11-12 बॅचेस गेलेले आमच्या, 12वीच्या 5-6 बॅचेस गेल्या, त्यालाही हीच रेंज असते. 100% तर पास होतातच, परंतु मेरिटवर पास होतात मुलं. आणि त्या दृष्टीने खूप एक चांगलं खेड्यापासून केलेलं असल्यामुळं तुम्हाला सांगतो, जवळजवळ आमच्या बसेस 25 बसेस 30-35 किलोमीटरहून मुलं आणतात. त्याच्यामध्ये वैजापूर आहे, इकडं राहता आहे, शिर्डी आहे, त्याच्यानंतर इकडं येवला आहे, त्याच्यानंतर इकडं तुम्हाला सांगतो कोळपेवाडी आहे, पाथरा आहे, नाशिक शिन्नर याच्यामध्ये. ही मुलं बसेस घेऊन इथून आणण्याचं कारण असं की डे स्कूल काढायचं, मी हॉस्टेल काढले नाही. हॉस्टेल काढलं कसं, तुम्ही म्हणता तसा गेम वगैरे याच्यामध्ये चांगलं प्रॅक्टिस होती, पण दुसऱ्या गोष्टी फार येतात हॉस्टेलमध्ये, मुलं देताल व्हायला लागतात. आणि मुलं ही आईबापा बरोबरच राहिली पाहिजे काही दिवस, ही माझं स्वतःचं मत आहे. आजकालच्या काळामध्ये आईबापा मात्र मुलं सांभाळत नाही. बरीचशी मुलं तर आता हमतो हमारे दो अशा संस्कृती झाली, म्हणजे जवळजवळ ब्राह्मणी संस्कृती आपण म्हणतो अशी संस्कृती. त्यांना ब्राह्मण शिकायचे, नोकरीला जायचे, आणि त्यामुळे ते मुलं नोकरी लागले की मग ते दोघंच नवरा बायको राहायचे. आमचा बहुजन समाजाचा शेतकरी आता एकत्र कुटुंब पद्धतीच नष्ट व्हायला लागलेली आहे. आणि म्हणून मग म्हाताऱ्या आईबापाला सांभाळा पाहिजे मुलांनी, त्याचंसुद्धा या ठिकाणी थोडंसं येतो होता की त्यामुळे आपली खेड्यापाड्यातली मुलं आली पाहिजे. आणि खरोखर त्याप्रमाणे खूप चांगला रिस्पॉन्स आम्हाला मिळाला आणि आमचं पाहून अनेक लोकांनी स्फूर्ती घेतली आणि आज शेकडो शाळा त्या झालेल्या आहेत. डॉक्टर म्हस्के यांनी जीवनात शिक्षणाचं स्थान महत्वाचं असल्याचं सांगत गुरूंचा सन्मान हीच खरी गुरुदक्षिणा असल्याचं सांगितलं. पण एक इन्स्पिरेशन दादांनी जे सांगितलं की कशा पद्धतीने खेळाडूंनी मुलांनी पुढं गेलं पाहिजे, खरोखरच ज्यावेळेस आम्ही ग्रामीण भागातून आलो होतो नगर शहरामध्ये,
खेळाची एवढी माहिती नव्हती, पाचवी सहावीपर्यंत खेळाचं ज्ञान नव्हतं. ज्यावेळेस शाळेमध्ये आलो त्यावेळेस आज तर इंग्लिश मिडियम CBSE माध्यमातील शाळा आहे, त्या ठिकाणी स्पोर्ट्सचं कल्चरल मोठ्या प्रमाणात वाढत आहे. परंतु आमच्या काळात जास्त काही नव्हतं, खेळायचं म्हणजे खेळ आणि अभ्यास ह्या दोन गोष्टीच काहीतरी, एक तर खेळ करायला लागायचं नाही तर अभ्यास करायला लागायचा, हा मोठा दिव्य प्रश्न असायचा. घरी रोज मार खायला लागायचा, हे खरं आहे. म्हणजे स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं असताना थोडं घरच्यांसुद्धा मार खायला लागतो. का तर अभ्यास बुडतो, क्लास बुडतो. मी तर क्लासला कधी किती दांडी मारून खेळायला जायचो. पण त्याच्यानंतर मला श्रेय 12वी ज्यावेळेस गेलो 11वी 12वीला त्यावेळेस नॅशनलला चान्स मिळाला. जे 10वीपर्यंत कष्ट घेतले खेळामध्ये, त्यानंतर हॉलीबॉलला राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली, राज्य पातळीवर निवड झाली. त्यानंतर FY SY TY MA पर्यंत मग सलग 4 वर्ष मी पुणे विद्यापीठ संघात खेळलो आहे. पुणे विद्यापीठ संघात 1 वर्ष मी कॅप्टनसुद्धा होतो आणि 1 वर्ष आमच्या आशियामध्ये क्रीडा स्पर्धा ज्या असतात, महाराष्ट्रातील जे 22 विद्यापीठं असतात त्या 22 विद्यापीठांमुळे एक आशियामध्ये स्पर्धा होती, त्याच्यामध्ये आम्हाला गोल्ड मेडलसुद्धा त्यावेळेस मिळालं होतं. म्हणजे हे सोपं आहे खेळामध्ये करिअर करणं. आज तुम्ही पहा, तेंडुलकरसारखे घ्या, कोहलीसारखे घ्या, अनेक खेळाडू आहेत की त्यांचं करिअर आज केवळ खेळामुळं आहे. फक्त पालकांना विनंती आहे की आपले विद्यार्थी कमीत कमी आपण 1 तास तरी मैदानावर पाठवले रोज. सगळे ॲडजस्ट करा, तुम्ही क्लासचा टायमिंग ॲडजस्ट करता, मुलाला क्लासला पाठवण्यासाठी 20-20, 10-10, 20,000 फी भरता. परंतु खेळाच्या ग्राउंडवर एखादा खेळाडू पाठवा, जर कोच म्हणला आम्हाला 500 रुपये द्या तरी आपण देत नाही, का तर काही गरज नाही म्हणतात. परंतु आमचं म्हणणं असं आहे की तुम्ही द्या, तुमचा पोराचा उद्या करिअर आहे त्याच्यामध्ये. आज 5% शासनाने या ठिकाणी नोकऱ्यामध्ये खेळासाठी ठेवलेले आहेत, तेसुद्धा आपल्याला मोठं करिअर या ठिकाणी घडणार आहे. कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि उपस्थितांचं स्वागत स्वप्नील पाटील यांनी केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुरेश तुवर, संतोष चव्हाण यांनी केलं. तर आभार क्रीडा विभाग प्रमुख शिवप्रसाद घोडके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी क्रीडा शिक्षक अनुप गिरमे, विनायक सांगळे, गणेश वाघचौरे, योगेश बिडवे, संजय दिवटे, प्रमोद मोरे यांनी परिश्रम घेतले. प्रतिनिधी विक्रम लोखंडे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर.